किती आहे ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आपण मान्य करू पण तरीसुद्धा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपली राज्यघटना आपण स्वीकृत केली आज योगायोगाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आहे म्हणजे सत्तर वर्ष ही राज्यघटना आहे परंतु दुर्दैवानी राज्यघटनेबरोबर ज्या प्रथा परंपरा उत्क्रांत व्हायला पाहिजेत त्या आपल्याकडे झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे बारीक बारीक कारणास्तव आपल्याला सुप्रीम कोर्टाकडे जावं लागतं आता गव्हर्नरनी विश्वासदर्शक ठराव संमत करायला किती दिवस द्यावेत किंवा गव्हर्नरनी कोणाला बोलवावं हे सुद्धा आपल्या इथे अजून उत्क्रांत झालेलं नाही आहे दुर्दैवानी आज सुप्रीम कोर्टात जे आर्ग्युमेंट झालं त्याच्यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत ज्याचा निकाल उद्या साडे दहा वाजता सुप्रीम कोर्ट देणार आहे पहिला मुद्दा असा की राज्यपालांनी इतक्या घाई ग गर्दीमध्ये शपथविधी का केला सहा वाजता राष्ट्रपती राजवट मागे घेतली सकाळी आठ वाजता शपथविधी केला त्याच्यासाठी जे पाठिंब्याचं पत्र अजित पवारांनी दिलं त्याची शहानिशा नीट केली की नाही हे सगळे मुद्दे उपस्थित होतात आणि इतकी घाई का केली काय याच्यामध्ये काही बॅड फेथ आहे गव्हर्नर योग्य वागले का अयोग्य वागले हे सगळं सुप्रीम कोर्ट सांगेल माझ्या मते सुप्रीम कोर्ट हे आणि ग घटनाबाह्य बहुतेक ठरवणार नाही उद्या हा माझा अंदाज आहे दुसरा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे की मुख्यमंत्री नेमल्यानंतर त्यांनी विश्वासदर्शक ठराव हा संमत करून घ्यावा लागतो त्याला किती दिवस द्यायचे दोन दिवस द्यायचे का आठ दिवस द्यायचे तिथे मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी असं मांडलं की त्वरित ताबडतोब फ्लोअर टेस्ट घ्या कारण शेवट मुख्यमंत्र्याला बहुमत आहे का नाही हे रा राजभवनमध्ये ठरवायचं नाही हे राष्ट्रपती भवनमध्ये ठरवायचं नाही किंवा सुप्रीम कोर्टातही ठरवायचं नाही दिस मस्ट बी टेस्टेड ऑन द फ्लोअर ऑफ द लेजिस्लेचर हा बोमई केसमध्ये नऊ जजेसनी दिलेला निर्णय आहे त्यामुळे लवकरात लवकर फ्लोअर टेस्ट आणि कॉन्फिडन्स टेस्ट घ्यायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे आता उद्या सुप्रीम कोर्ट सांगेल की कधी घ्यायची ते माझ्या मते ते एक किंवा दोन दिवस फारतं देतील आणि फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगतील पुढचा मुद्दा असा मांडण्यात आला की फ्लोअर टेस्ट कशी घ्यायची याच्या पण सूचना या सुप्रीम कोर्टाने द्याव्यात की त्याचं फिल्मिंग व्हायला पाहिजे नंबर वन नंबर टू सिक्रेट बॅलेट करायचं नाही ओपन पाहिजे आणि ती नंबर थ्री त्या ठिकाणी आवाजी मतदानाने ते घ्यायचं नाही डिव्हिजन करायला पाहिजे कारण आवाजी गेल्या वर्षी आवाजी मत गेल्या वेळी आवाजी मतदानाने केलं होतं तिथे संशयाला जागा राहते आणि त्यामुळे या सूचना सुप्रीम कोर्टाने द्याव्यात आता प्रत्यक्ष सुप्रीम कोर्ट काय सूचना देणार ते आपल्याला उद्या कळेल साडे दहा वाजता निकाल लागेल